महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। खूपच सुंदर एक्सपीरियन्स होता आणि त्यांनी 5-6 मिनिटांमध्ये इथे खूप छान इन्फॉर्मेशन दिली आम्हाला आणि खरंच मला असं वाटतं की जसं आमच्या सिरियलमध्ये आम्ही सुरू केलं आहे एक चाळ एक गणपती, तसंच आपण इको फ्रेंडली गणपती आणि पर्यावरणासाठी खूप छान काहीतरी उपक्रम सुरू करायला हवा। खूप सुंदर थीम आहे, छान छान वाक्य आहेत ह्याच्यामध्ये आणि खरंच इथून जे कोणी येतील ते बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि इथली वाक्य छान छान घेऊन नवीन आयुष्याला सुरुवात करतील असं मला वाटतं। सुंदर छान हसत खेळत असलेलं आयुष्य। नमस्कार, मी निरंजन नामजोशी। यावर्षी मी आहे मुळात पुण्याचा, यावर्षी मला पुण्याला जाता आलं नाही आणि त्याची एक खंत होती की अरे बाप्पांचं बोलवणं आलं नाही की काय, पण असं कधीच होत नाही असं म्हणतात आणि फॉर्च्युनेटली मला इथून बोलवणं आलं म्हणून आज मी इथे आलो आहे आणि खूप आनंद झाला, बरं वाटलं मला इथे येऊन। एकतर इतकी सुंदर मूर्ती क्वचितच बघायला मिळते आपल्याला, त्यामुळे ती मूर्ती बघूनच मी अर्धा भारावून गेलेलो आहे आणि इथली लोक इथले आयोजक यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार की मला तुम्ही इथे बोलवलं, साम टीव्हीचे आभार आणि आमच्यावर प्रेम करत राहा, बाप्पांवर प्रेम करत राहा आणि एक गोष्ट फक्त थोडीशी पाळूयात आपण की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, एवढं जरा करता आलं तर अजून चांगला उत्सव होऊ शकेल। थँक्यू।